नमस्ते माय यूट्यूब फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या चेहऱ्यावरती जे खूप वर्षापूर्वीचे म्हणा किंवा बरेच प्रयत्न करून बऱ्याच क्रीम्स वापरून सुद्धा जे डाग जात नाहीत, जे डाग खूप जास्त चिवट आहे ते चिटकून बसलेले आहेत पण आपल्या चेहऱ्याला, तर ते डाग कसे घालवायचे आणि काय करायचं, अशी कोणती वस्तू रेमेडी आपण वापरणार आहोत जेणेकरून हे जे चिवट डाग आहेत ते कायमचे जाणारे तर आहेतच आहेत. शिवाय तुमचे पिंपल्सचे डाग असो किंवा पिंपल्स जरी येत असतील तरी सुद्धा ते बंद होणारे पिंपल्स येणं, आणि तुमचा चेहरा जर थोडासा सावळा असेल तरी सुद्धा कलरमध्ये सुद्धा फरक पडणार आहे. तर हा उपाय कोणता आहे हे सगळं काही डिटेल मी शेअर करणारच आहे. खूप महत्वाच्या वस्तू, दोनच वस्तूपासून आपण ही रेमेडी तयार करणार आहोत. तर व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे सर्वांसाठीच, कारण की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती थोडे का होईना डाग असतातच. सगळे हे ही जी रेमेडी आहे ती यूज करू शकता आणि खूप म्हणजे आयुर्वेदिक असल्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट्स यामध्ये नाहीयेत. तर चला रेमेडीला सुरुवात करू, पण त्या अगोदर जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओ फायद्याचा वाटला किंवा व्हिडिओ कामाचा वाटला किंवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करायचंय आणि चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करायचंय. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. ही जी रेमेडी आपण बनवणार आहोत त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 ते 3 वस्तूंचाच वापर आपण करणार आहोत, आणि यातल्या 2 वस्तू तर सगळ्यांकडे अवेलेबल असतातच, पण तिसरी जी वस्तू आहे ती मात्र तुम्हाला बाजारातून आणावी लागते. तर ती वस्तू कोणती आहे ते सगळ्यात अगोदर सांगते. तर ही जी वस्तू आहे, म्हणजे तिसरी जी वस्तू आहे ती आहे मुलेटी पावडर. आता मुलेटी पावडरला मराठीमध्ये काय म्हणतात तर ज्येष्ठमध म्हणतात. आता ज्येष्ठमध हा शब्द ऐकल्यानंतर की मधाची आठवण येते. मध आपण म्हणजे मोठ्या मवाळ्याचं मध असं आपण गृहित धरतो, पण ते नाहीये. ज्येष्ठमध हे एक लाकूड आहे, लाकडापासून बनवलेली एक पावडर आहे, आयुर्वेदिक लाकूड आहे किंवा त्याचं आपण लाकडापासून लाकडापासून बनवलेली ही पावडर आहे, तर त्याला ज्येष्ठमध म्हणतात. हिंदीमध्ये मुलेठी म्हणतात, मुलेठी पावडर किंवा ज्येष्ठमध पावडर असं आपण म्हणू शकतो. तर ही वस्तू खूप जास्त महत्वाची आहे. आता ज्येष्ठमध का म्हणतात याला, कारण की या पावडरला जर तुम्ही खाल्लात तर याची चव जी आहे ती गोड आहे, त्यामुळे याला ज्येष्ठमध असं म्हणलं जातं. मधासारखी याची चव लागते, गोड तर आहेच आहे, पण शिवाय मध ज्या पद्धतीने आपल्याला टेस्ट देतं तीच टेस्ट या पावडरमध्ये किंवा या लाकडामध्ये असते, त्यामुळे आपण याला ज्येष्ठमध असं म्हणतो. ही वस्तू खूप जास्त महत्वाची आहे, आयुर्वेदामध्ये याचा खूप जास्त वापर म्हणजे उल्लेख आहे, त्यामुळे ही वस्तू आपल्याला घेणं महत्वाचं आहे. आता ही वस्तू कुठे मिळणार आहे तर सोलापूरकरांसाठी मी सोय करून देते. तर ही जी वस्तू आहे आपल्या इथं मधला मारुती जे आहे, मी नेहमी सांगते मधला मारुतीला बरेच आयुर्वेदिक दुकानं आहेत, त्यामध्ये या आयुर्वेदिक वस्तू मिळतात. तर मी कुठून घेतलेलं आहे ते तुम्हाला इथं स्क्रीनवरती दाखवते. तर मधला मारुतीला बाळू गोटे दुकान आहे, फत्ताटे दुकान आहे, असे बरीच 4-5 दुकानं आहेत, तिथं सगळ्या आयुर्वेदिक वस्तू मिळतात. तर ज्येष्ठमध हे सुद्धा तुम्हाला तिथं मिळून जाईल, ज्येष्ठमध म्हणा किंवा मुलेठी पावडर म्हणा, तर हे तिथं मिळून जाईल. तर पहिली वस्तू कोणती होती आपली, तर ज्येष्ठमध पावडर. ते त्यानंतर दुसरी वस्तू कोणती, तर बेसन. तर बेसन तुम्हाला अगोदरपासून मी सांगितलेलं आहे की बेसन चेहरा उजळण्यासाठी खूप जास्त कारगर आहे. आता आपल्याला आपण बरेच पावडर वगैरे वापरतो किंवा क्रीम्स वगैरे वापरतो, पण ते जे तो जो फरक आहे तो तात्पुरता असतो, तेवढ्या वेळेपुरता असतो. आणि आपण बेसनने जेव्हा आपण चेहरा किंवा चेहरा धुण्यासाठी सुद्धा बेसनाचा खूप जास्त वापर केला जातो. तर दुसरी वस्तू आपल्याला लागणार आहे ते बेसन. तिसरी वस्तू लागणार आहे तर गुलाबजल किंवा दूध किंवा दही, या तिन्हीपैकी एक कुठलीही वस्तू तुम्ही वापरू शकता. तर चला आपण रेमेडी बनवून घेऊ. तर सगळ्यात अगोदर एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचंय 1 ते 2 चमचे बेसन. आता तुमच्या चेहऱ्याप्रमाणे किंवा तुमच्या चमच्याच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता हे या सगळ्या ज्या रेमेडी आहेत. तर मी छोटा चमचा घेतलेला आहे त्यामुळे मी 2 चमचे इथं बेसन घेत आहे. समप्रमाणामध्ये आपल्याला काय घ्यायचंय, मुलेटी पावडर म्हणजे ज्येष्ठमध. तर ज्येष्ठमध किती घ्यायचंय, 2 चमचे. म्हणजे आपण काय, बेसन 2 चमचे घेतलेला आहे, मुलेटी पावडर किंवा ज्येष्ठमध सुद्धा आपल्याला 2 चमचे घ्यायचं आहे. या दोन्ही वस्तू मिक्स करायच्या आहेत. आणि तिसरी वस्तू म्हणजे गुलाबजल मी इथं वापरणार आहे. हवं तर तुम्ही दूध वापरू शकता, कच्चं दूध वापरा किंवा गरम करून थंड केलेलं दूध वापरा किंवा दही वापरा. तिन्हीपैकी कोणतंही तुमचं म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे या वस्तू तुम्ही वापरू शकता. तर या तिन्ही वस्तू मिक्स करायच्या. आता गुलाबजल बघा 2 चमचा जवळपास मी वापरणार आहे. तर 2 चमचे किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल, पण खूप जास्त पातळही आपल्याला हा लेप जो आहे तो बनवायचा नाहीये. तर काय करायचंय, 2 ते 2.5 चमचे पुरेसे असणारे आपल्याला
सगळ्या वस्तू तिन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण चेहरा व्यवस्थित धुवून आपल्या चेहऱ्यावरती या हा जो लेप आहे तो लावायचा आहे. लेप लावताना काळजी घ्यायची की ज्या ठिकाणी जास्त डाग आहे तिथं थोडासा लेप जो आहे तो जाडसर लावा किंवा डबल तुम्ही लेप लावू शकता. जर तुमच्या चेहऱ्यावरती तुमचा चेहरा गोरा आहे, उजळ आहे, सगळं काही आहे पण दोन तीन कुठेतरी डाग असतील तर तुम्ही काय करू शकता, त्या डागावरतीच या लेपाचा थर जो आहे तो लावू शकता. नंतर तो पुसून काढू शकता, धुवून काढू शकता. तर बघा, लेप लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जवळजवळ 15 मिनिट ठेवायचं आहे लेप चेहऱ्यावरती. आता डोळ्याच्या कडणी सुद्धा तुम्ही लावू शकता आणि म्हणजे बरेचदा मी सांगते की डोळ्याच्या कडणी लावू नका, पण हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि उलट तुम्हाला डोळ्यांना थंडावा देणारा आहे, त्यामुळे हे जे आहे ते डोळ्याच्या कडणी वगैरे सगळीकडे तुम्ही लावू शकता. तर लावल्यानंतर जवळपास 15 मिनिट, 10 ते 15 मिनिट तुम्हाला चेहऱ्यावरती लेप तसाच ठेवायचा आहे. फॅन वगैरे सुकवायचं नाही आहे, असा नॅचरल हवेमध्ये तुम्ही त्या लेपला वाळू द्या आणि त्यानंतर पूर्णपणे वाळून नाही दिलं तर चालेल, थोडंसं कोरडा म्हणजे थोडंसं कोरडं झाल्यानंतर हा लेप जो आहे तो धुवून काढायचा आहे. धुवून काढल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही एलोवेरा जेल वापरायला विसरायचं नाही आहे, असाच चेहरा सोडायचा नाही, एलोवेरा जेल लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही झोपू शकता. शक्यतो हे नाईटला हा लेप लावा, म्हणजे नाईटला ही रेमेडी जी आहे ती ट्राय करा आणि मग धुवून चेहऱ्याला एलोवेरा जेल किंवा तुमची कोणती पण नाईट क्रीम असेल ती लावून झोपा. तर आता हे किती वेळा, आठवड्यातून किती वेळा यूज करायचं असा प्रश्न असेल, तर आठवड्यातून तुम्ही एक दिवसाआड म्हटलं तरी चालेल, एक दिवसाआड तुम्ही हा लेप लावू शकता. 15 दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावर जेवढे पण डाग असतील ते जायला मदत होते, म्हणजे जवळपास ते जातातच 15 दिवसामध्ये. हे चॅलेंज मी सांगते तुम्हाला, चॅलेंज देऊन सांगते की 15 दिवसामध्ये तुमचे जे चिवट डाग आहेत ते जातात, जवळपास जातातच. तर एखादं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की थोडंफार राहिलेला आहे डाग वगैरे आणखीन, तर तुम्ही आणखीन एक आठवडा हे ट्राय करू शकता. 3 आठवड्यामध्ये तुमचे सगळे चेहऱ्यावरचे डाग जातात. 1 दिवसाआड हे वापरायचं आहे. कुठल्याही प्रकारचे याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत. मुलेठी माती जी आहे, मुलेठी पावडर जी आहे, माफ करा माती म्हणते मी, मुलेठी पावडर आहे ही, तर ही मुलेठी पावडर जी आहे ती खूप जास्त फायदा देणारी आहे, चेहऱ्याला थंडावा देणारी आहे, डाग कमी होण्यासाठी म्हणजे डाग लाईट होण्यासाठी मदत करणारी आहे. बेसनचे तर फायदे आपल्याला माहीतच आहेत आणि हे 3 वस्तू जेव्हा आपण मिक्स करून चेहऱ्यावरती लावतो तेव्हा खूप जास्त फायदा होणारा आहे. तर आशा करते तुम्ही हा जो लेप आहे तुमच्या चेहऱ्यावरती ट्राय कराल आणि रिझल्ट जो आहे तो मला नक्की येऊन सांगाल. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा, कारण की मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी आणि तुम्हाला त्याचा फायदा नक्की होतो. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.